1,34,000 प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम, पण या स्टेडियममध्ये वर्ल्ड कपची पहिलीच मॅच बघण्यासाठी अर्धेही प्रेक्षक नाहीत अशीच अवस्था अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळाली. गतविजेती इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांच्या सामन्यानं वर्ल्ड कपला सुरुवात झाली, पण या सामन्यासाठी प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालंय. पण असं का झालं? यंदा 12 वर्षांनी पुन्हा एकदा भारतात वर्ल्ड कप खेळवला जातोय. जवळपास 1.5 महिना चालणाऱ्या क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत 10 देश सहभागी झाले. याच वर्ल्ड कपची पहिली मॅच इंग्लंड आणि न्यूझीलंड या तगड्या संघांमध्ये झाली. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं मॅचच्या दुसऱ्याच बॉलवर 6 ठोकून दणक्यात सुरुवातही केली, पण इंग्लंड न्यूझीलंडची ही लढाई पाहण्यासाठी भल्या मोठ्या स्टेडियममध्ये प्रेक्षक मात्र दिसले नाही. आता याचं कारण असं की एकतर ही मॅच भारताची नव्हती, दुसरं भर दुपारी अहमदाबादमध्ये तापमान 35 डिग्री इतकं होतं, त्यामुळे उन्हात मॅच बघणं प्रेक्षकांनी टाळल्याचं दिसतंय. आणि तिसरं कारण, स्पर्धेची सुरुवात ही सुट्टीच्या दिवशी झालेली नाही. जर शनिवार किंवा रविवार असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. आणखी एक गोष्ट की वन डे क्रिकेटची क्रेजही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. T20 क्रिकेटमुळे आता 7-8 तास स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची प्रेक्षकांची मानसिकता नाही आहे, त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत आणायचं असेल तर आयोजकांना आता यावर विचार करणं गरजेचं आहे. आता पहिल्याच मॅचमध्ये रिकाम्या स्टेडियमचं चित्र पाहून अनेकांनी ट्विट केलं आणि स्पर्धेच्या आयोजनावर नाराजी दर्शवली. त्यात आजी-माजी क्रिकेटर्सचाही समावेश आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं तर भारताशिवाय इतर देशांच्या सामन्यांना शाळा कॉलेजमधल्या मुलांना फ्रीमध्ये तिकीटं दिली जावी असा सल्ला दिला आहे. एकूणच इंग्लंड न्यूझीलंड मॅचला जर प्रेक्षकांचा असा थंड प्रतिसाद असेल तर नेदरलँड, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेच्या सामन्यांचं काय? भारताच्या मॅचेसना जशी गर्दी होते तशीच गर्दी इतर मॅचेसना कशी होईल यावर आता BCCI काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.